विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। नेहमीप्रमाणेच आजही आजच्या शनिवारीही आपण आपल्या व्हर्च्युअल क्लासमध्ये आभासी वर्गामध्ये या दिवस 195 साजरा करताना आजही आपण काहीतरी वेगळं समजून घेणार आहोत, काहीतरी तुमच्या आधी अडचणी समजून घेणार आहोत, काहीतरी नवीन आपल्याला काही मिळतो का हेही आपण पाहणार। तर हे पाहताना पहिल्यांदा उद्दिष्ट आपल्याला माहित आहे, आपलं उद्दिष्ट आहे सध्याला शिष्यवृत्ती आणि नवोदय आणि सैनिकी शाळेची जी सैनिकी परीक्षा आहे, सैन्य आपल्या सातारा सैनिक शाळा असते, जसं की त्या परीक्षेला आपल्यातील तन्मय तळवी हे दोन विद्यार्थी आहेत। पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या आठवड्यात पहिल्या आठवड्यामध्ये ती परीक्षा आहे, 10 एप्रिलला नवोदयची परीक्षा। तुम्हाला तसं वेळापत्रक मिळालं असेल ते तुमच्या वाचनात कदाचित आलं असेल, पण काल ते डिक्लेअर झालेलं आहे आणि आता मात्र आपला वेग वाढवण्याचा विचार करायचा आहे। नुसतं वेग वाढवायचा नाहीये, मी आतापर्यंत काय बोललो त्याला सिंहा व लोकगण म्हणतात, एक शब्द आहे सिंहावलोकन। सिंहावलोकनचा अर्थ सिंह अवलोकन, सांगताय का बरं सिंहावलोकनचा अर्थ तुमच्यापैकी कोणाला? चुकला चुकू द्या सर। सिंह म्हणजे सिंह आणि अवलोकन म्हणजे माहित नाही सर। ओके, पूर्ण शब्दाचा अर्थ पाहिजे सिंहावलोकन। सर सत्य म्हणजे त्याचं चिन्ह नाही, सिंहावलोकन करणे म्हणजे काय? अभिषेक, दादागिरी करणे, अभिनव, तन्मय, महेश, श्रेया, काय तुम्हाला जे वाटतं ते सांगा, काही हरकत नाहीये। त्याच्यातून बरोबर येईल नाही सिंहापासल्या जास्त ताकद असते त्याला म्हणतात। एक एक जण सांगा। हा ठीक आहे, आणखी सर सिंहावलोकन म्हणजे आपण आधी काय काय केला अभ्यास तो परत पडताळून पाहणे। अगदी बरोबर, अगदी मिळत एक लक्षात घ्या, सिंहावलोकनचा अर्थ सिंह जेव्हा शिकार करतो तेव्हा कधी कधी तो चार पावलं मागे जातो, नव्हे तो जातोच। इथं समजा त्याचं टार्गेट आहे, इथं एखादी शेळी मेंढी किंवा हरिण वगैरे काहीतरी आहे आणि सिंह दगडा धरून इथं बसलेला आहे, हे गवत आहे सगळं, इथं तो न वाजवू देतात, तेवढा मोठा प्राणी पण पायाचा आवाज येऊ देत नाही, खालचा पाचोळा सुद्धा वाजवू देत नाही, हळूहळू 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 इथं जातो। त्याच्या जेव्हा लक्षात येत आता हे सावध आता आपल्या टप्प्यात आहे, एका उडीत तो इथपर्यंत जाऊ शकतो की जेव्हा त्याच्या लक्षात येत तेव्हा तो थोडासा मागे येतो। तुम्ही सुद्धा पहा, आपल्याला जेव्हा उडी मारायची मला इथून जर उडी मारायची तर मला उडी मारता येत नाही, काय करतो मी थोडं मागे जातो आणि जोरात पळत येतो आपोआप वेग मिळतो, म्हणजे मी इथून अगोदर सुरुवात केलेली आहे, मला इथून इथून उडी मारायची आहे, मी इथपर्यंत सहज चलत आलेला आहे आणि मी उडी मारतो म्हणलं माझी उडी इथं जाईल, पण मला जेव्हा उडी लांब टाकायची तेव्हा मी थोडस माझा पायांचा वेग हा थोडं लांबूनच वाढवतो आणि मग एक पाय इथं ठेवून मी उडी मार, थोडस मागे वळून मी पुढे जातो। इथं सिंह सुद्धा तसाच करतो, मागे येतो आणि मग हल्ला करतो। कधी कधी समजा शिकार जर त्याच्या शक्तीच्या बाहेरची असेल तरी हार मानत नाही, थांबतो, वाट पाहतो, त्याच्या टप्प्यात आलं की तो सोडत नाही। सिंहावर म्हणजे आपण मागे वळून पाहून पुढे जा, मागचा विचार बघतोय असं नाही, तिथं मागची चूक लक्षात घेऊन मला पुढे जायचंय। थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सिंहावलोकन म्हटलं तर रिव्हिजन, साध्या भाषेत। तर मला तू सांग, मी अगोदर काय शिकलोय ते मला पाहायचं, त्याचा मला वापर करायचा आणि मला पुढे जायचं,
तो फक्त मागे येत नाही, तो मागे चार पावलं मागे येतो कारण त्याला आठ पावलं पुढे जायचं असतं. म्हणून म्हणून सिंहावलोकन अतिशय महत्वाचं आहे. मला पुढे जायचंय पण मागचा विचार करून मला पुढे जायचं. मागच्या भागामध्ये एक धडा आहे, एक घटक आहे, व्याकरणाचा असेल, इंग्रजीचा असेल, गणिताचा असेल, बुद्धिमत्तेचा असेल, तो मला कोणता घटक अवघड वाटत होता, कोणत्या घटकावरचे मला प्रश्न थोडेसे अडचणीचे होते ते मला अगोदर बघायचे आणि त्याच्या पुढच्या घटकाकडे बघायचे. नाहीतर हा घटक अवघड होता त्याला इथंच गठुड बांधून खोल दिलं तर याची गाठ तयार होत असेल. ही गाठ कधी सुटणारच नाही लवकर, म्हणून ही गाठ सुद्धा सोडायची, हिला बंद करून तसंच ठेवायचं नाही. मग ही गाठ सोडण्यासाठी काय करायचं? सर मला जमतच नाही हो, खूप प्रयत्न केला. काय प्रयत्न केले? नाही सर खूप सोडवलं सर त्याला, पण ते मला काही जमलंच नाही. हो पण प्रयत्न काय केले? नाही मी खूप प्रयत्न केले. अरे पण प्रयत्न काय केले? फक्त प्रयत्न केले. म्हणजे मी नुसतीच आकडेमोड करतोय, नुसतीच आकडेमोड करतोय, त्याला प्रयत्न नाही म्हणत. म्हणजे मी जमत नाही, मला जर समजा एखादं कळशी किंवा एखादं मोठं भांडं उचलत नाही तर मी काय करणार? रस्त्याने कुणी जर जात असेल, मामा जात लावून त्याने मावशी जरा जरा उचलून द्या, ते मला उचलून देतील, ते माझे प्रयत्न असते. पण मला उचलं झालंय आणि मी कुणाची मदतच घेणं झालो, मला मदत घ्यायची लाज वाटते किंवा मला मदत घ्यायची संकोच वाटतोय मनामध्ये, कसं विचारू कोणाला? त्याला तर सहज येते, त्याला तर मॅडम अरे वा तुला खूप छान जाते, शाबास व्हेरी गुड नेहमी म्हणतात, आणि मी गेलो तर मला रागवतात. ही मनामध्ये जर तुमचा न्यूनगंड असेल तर ही गाठ तशीच राहणार. म्हणून मला ती येत नाही, ते मी संकोचपणे आपल्या मित्राला विचार, आपल्या सरांना विचार, आपल्या मॅडमला विचारा, कारण पाचवीसाठी स्टुडंट दिन सुरू होणार आहे. त्यामुळं काय येत नाही, मी काय शिकलोय, मला हे जमतंय, आता मला हे जमत नाही, आता मग काय करायचं? म्हणून हा प्रयत्न. तर ही गाठ जी आहे ती सैल होईल आणि सैल झालेल्या गाठीतून तुमच्या अडचणीचे प्रश्न सहज त्या गाठीतून बाहेर पडतील आणि मग तुम्हाला त्याची अडचण निर्माण होणार नाही. मला परिमिती येते पण क्षेत्रफळ काढताच येईल सर. सर मला चौरसाचं क्षेत्रफळ येतंय, त्रिकोणाचं येतंय, वर्तुळाचं येतंय, आयताचं येतंय, पण ते विषमभूत चौकोनाचं सर मला खूप प्रयत्न केलो सर, पण मला यायच नाही. काय प्रयत्न केले? नाही सर खूप प्रयत्न केलो. प्रयत्न नेमके काय केले? ते प्रयत्न काय केले ते सांगता आलं तर आपल्याला आपल्याला आलेली अडचण आपणच सोडवू शकतो. म्हणून तेवढं एक करा की आपल्याला आलेल्या अडचणी किंवा आणखी एकदा पाहताना मला काय अडतंय प्रयत्न करा, नक्की तुम्हाला जमेल. कारण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज तुमच्या जवळ आहे, फक्त गरज आहे ती तुम्हाला सिंहावलोकन करण्याची. थोडस पहा आणि अडचणीला सगळेजण तुमच्यासाठी तयार आहे. तुमच्या सुशिक्षित कुटुंबामध्ये ज्यांचे आई वडील शिक्षक आहे तेही तुमच्यासाठी तयार आहे. इतरही आमच्यासाठी अनेक जण तयार आहे, त्यामुळे तेवढा एक प्रयत्न. आता मी थोडं आजच्या याच्यामध्ये थोडं मी तुम्हाला म्हणजे आपल्याला शब्द सोपे जावे म्हणून जे क्रियापदाचे काही रूप असतात एक 10-15 फक्त काही तुमच्याकडून येणार आहे काही माझ्याकडून असे थोडेसे शब्द आपण घेऊया की जेणेकरून आपल्याला पीपीएफ करता यावे. त्याचं मेन म्हणजे आपल्याला मूळ क्रियापद काय, त्याचं आपण पास्ट भूतकाळात काय वापरतो, त्याचं पास्ट पार्टिसिपंट्स म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, मूळ क्रियापद, भूतकाळी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप. क्रियापदाचे जे रूप आहे त्या क्रियापदाच्या रूपात एक 10-15 आपण घेऊयात. तेवढी फक्त एक यादी व्यवस्थित करा जे की नियमित आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला वाक्य बोलता येणार आहे. कारण जर मला गोईंग म्हणजे जाणे माहित आहे पण मी गेलो होतो याला जर मी गोईंगच म्हणत असेल तर मग मात्र अवघड आहे मला नाही म्हणता येणार. गोईंग म्हणजे जात आहे, आय एम गोईंग, आय एम रायटिंग, आय एम रिडिंग, आय एम इटिंग, आय एम ड्रिंकिंग, आय एम स्लीपिंग, हे मला माहित झाले. ही क्रिया चालू असताना वर्तमान काळी मला एम इज आर वापरायचे. पण क्रिया होऊन गेली
तर मला काय वापरायचं, नेमकीच पार पडले तर मला कोणते शब्द वापरायचे, आणि पास्ट पार्टिसिपल्स कुठे वापरायचं पूर्ण काळामध्ये, म्हणजे काळाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, साध्या वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ, ते जे आहे मी त्याला प्रेझेंट कंटिन्युअस, तिथे तुम्हाला शब्द तुम्हाला माहिती आहे, पूर्ण टेन्स मध्ये आपण आणखी एकदा घेऊया, सिम्पल टेन्स असतो, त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्युअस टेन्स असतो। या ठिकाणी आता तुम्हाला इथे घ्यायचं आहे मेन वर्ब एम व्ही, त्याच्यानंतर लिहायचं आहे इथं पी टी, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये त्याच काय होतं, आणि इथं लिहायचं आहे पी पी, म्हणजे पास्ट पार्टिसिपल, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, भूतकाळातलं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप। तुम्ही फक्त पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप असंही लिहू शकता, कारण आय मुळे जेव्हा आपण दोन दिवसानंतर एम व्ही पी टी पी पी काय होतं आपल्याला लक्षात येणार नाही, काहीतरी होतं बाय, काहीतरी म्हणले होते पूर्ण आपल्याला व्हिडिओ, मग तो दिवस कितवा होता तेही लक्षात राहणार नाही, म्हणून पहिले रूप क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप, म्हणजे इथं वर्तमान काळातील, भूतकाळातील, भविष्य काळ, मूळ रूप लिहिताना प्रत्येक सोबत आपल्याला तू हा शब्द लिहावा लागतो, तर त्याचा अर्थ ने 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 होतो, ते काल सांगितलं। टू गो सगळ्यात पहिल्यांदा, गो गोच पास्ट टेन्स मध्ये जातो वेंट, आणि त्याचं तिसरं रूप तयार होतं गॉन, गो वेंट गॉन, नियमित शिकूया सोबत सोबत, आता लिहायला हरकत नाही, ऐकत राहा सोबत सोबत लिहित राहा, पिन करा त्या ठिकाणी म्हटल्यास आपल्या स्क्रीनला डबल टॅप केलं पिन होते तुम्हाला माहिती आहे, टू कम पास्ट टेन्स मध्ये होतो केम सी ए एम ई, आणि पास्ट पार्टिसिपंट्स मध्ये होतो कम कम केम कम, रन रन रन, कच कट कट, डब्ल्यू आर आय टी, आवाज येतो ना क्लिअर? येतोय सर, हो सर येतोय। राईट रोज रिटर्न, eat, ate, ate, bring, brought, brought, मी वरचे काही तीन शब्द मोडतोय मी पुन्हा लिहिण्यासाठी, ज्याचं त्याच्या पुढे लिहा, टू टेक, आता याच्यातल्या कोणत्या शब्दाचा अर्थ माहित नसेल ते सांगितलं, म्हणजे याचा नेमका अर्थ काय, कटचा अर्थ काय, राईटचा अर्थ काय, बहुतेक तुमच्या शक्यतो नियमितच्या वापरातले आणि रोजचेच घेतोय, रन पळणे, कट कापणे, राईट लिहिणे, इट खाणे, ब्रिंग आणणे, टेक घेणे, टेक, टू फ,
फक्त मूळ क्रियापदाला टू लागतो, पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपंट यांना टू लागत नाही, फक्त मूळ क्रियापदाला. नाही तर टू टेक, टू टूक, टू टू नाही, टेक टूक टेकन. घेणे, गिव देणे, गिव गेव गिवन. बाय, डीयू बाय, बाय म्हणजे खरेदी करणे. बाय सर, ते राईटच्या बाजूच आहे ना सर, पास्ट टेन्स. त्याच काय ते ओ है की ए है सर? ओ ओ रोट, राईट रोट रिटर्न. बाय, बाय म्हणजे खरेदी करणे, जसं परचेस, परचेस आणि बाय सेम मीनिंग वर्ड. बाय, बॉट बॉट. Read, read, read. Read चे तीन रूप सारखे आहेत, कट चे तीन रूप सारखे आहेत, रन चे तीन रूप सारखे आहेत. लुक पाहणे, लुक ड लिहायचं पण ट म्हणायचे, लुकड नाही, लुकड म्हणायचं नाही, लुकड नाही, लुक लुक. आणखी दोन घेऊया. वॉक, इथं वाल्कन आहे, डब्ल्यू एल एल हा लुप्त होतो, वाल्कन आहे. वॉक जसं टॉक पावडर टी एल के असतं, तिथं तिथं टाळक नाही, टाळक नाही. वॉक वॉक वॉक. आणि हे फक्त क्रियापदाशी संबंधित, कारण जेव्हा आपण एखादी क्रिया करतो त्याच्याशी संबंधितच आपल्याला वापरायचं असतं, एक भूतकाळामध्ये आणि पूर्ण भूतकाळामध्ये. काही शब्द कोणत्या कोणत्या काळामध्ये कसे वापरायचे ते जेव्हा आपण टेन्स शिकू किंवा टेन्स मध्ये काही वाक्य प्रत्यक्ष पाहू, जेव्हा मला अगोदर मराठीतले काळ समजतील तेव्हा मला इतर भाषेतले काळ समजायला वेळ लागणार नाही. मी मराठीतले अगोदर काळ समजून घेतले आपल्याला इंग्रजीमध्ये लवकर सोपं. आपल्याला कधीही दुसरी भाषा केव्हा जमते? जेव्हा मला माझी मातृभाषा, ज्या मुलाला मातृभाषा अगोदर जमते चांगली तो विद्यार्थी इतर भाषा लवकर शिकू शकतो. पण मला जर मी अगोदर इंग्रजी खूप शिकलोय आणि मला आता मराठी शिकायचे तर तिथं मात्र त्याला थोडं कठीण जात. म्हणून कधीही मातृभाषेला अगोदर फर्स्ट प्रेफरन्स पावर, मदर टंग इज व्हेरी नीडी. जोपर्यंत मी माझ्या मातृभाषेला महत्व देत नाही, मातृभाषा नंतर, कारण आता सध्याला मराठी 15 वाढ चालू आहे आपल्या भाषेचा, त्यामुळं आपल्याला आपल्या भाषेला खूप महत्व देणं, कारण आपली मातृभाषा आहे तिला महत्व देणं तितकंच गरजेचं आहे. तिच्यातून ज्ञान संपादन करण्याच्या ज्या भाषा आहेत, मग ती इंग्रजी असेल, हिंदी असेल किंवा आणखी कोणती असेल. संवाद जेव्हा आपण आपलं आपलं राज्य सोडून इतर राज्यात जाऊ
कदाचित आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊ, त्यावेळेस मात्र मला संवादाची भाषा मराठी चालणार नाही. तिथं मात्र मला आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलल्या जाणारी इंग्रजीशीच मला दोस्ती करावी लागेल. म्हणून प्रत्येक भाषेला महत्व आहे, पण जर मला माझी भाषा अगोदर जमत असेल तर मला बाकी जमत. मला जर गणित येत असेल पक्क तर मी मैत्रीलाही अडचण आर्यन सोडून सांगू शकते. आर्यन येत असेल तो मैत्रीला सांगेल, मैत्री येत असेल तो श्रेयाला सांगेल, रोहिणीला येत असेल तो समर्थला सांगेल. अशा पद्धतीने आपल्याकडे असेल तर आपण दुसरीकडे जाऊ. अशा पद्धतीने अनेक क्रियापद आहेत, अनेक पुस्तकामध्ये तुमच्या लिखाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. तसे अर्थ म्हणजे वाक्याचा अर्थ काय म्हणायचं आहे ते आपल्याला कळतं. फक्त लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा आपल्याला आयएनजीचे प्रत्यय येतात, एक आणखी घ्या, डू, डिड आणि डन, दूचे तीन, डू करणे, डिड केले आणि डन सुद्धा केले, अर्थ तोच येतो दोन्हीकडे जाईल. मेकच एकच नाही बरं, मेक म्हणजे तयार करणे. आम्ही सरांना म्हणतो सर मेक, आम्ही पट्ट म्हणतो भूतकाळ त्याचं मेकडं, मेक मेकडं नाही, वाक वाकडं नाही, तिथं मेक मेड. म्हणून तर आपल्याकडे म्हणतो मेड इन इंडिया, मेक मेड तसे तसं. अनेक शब्द तुमच्या पुस्तकात आहेत, तुमच्याकडे अनेक प्रकारचे वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाकडे तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त हे नेमकं काय आहे हे कळावं म्हणून थोडक्यात एक भाषेचा संदर्भ आपण घेतला की बाबा हे मेन वर्ब आहे, हे त्याचं भूतकाळी रूप आहे आणि हे त्याचं तिसरं रूप आहे. तर असे हे काही शब्द, आणि जेणेकरून आपल्याला थोडस या शब्द घेतले तर माझ्याकडे समजा 10-12 शब्द झाले तर मी टेकचं टेकिंग करेल, गिव्हचं गिव्हिंग करेल, बायचं बाईंग करेल, रीडचं रीडिंग करेल, लुकचं लुकिंग करेल, वॉकचं वॉकिंग करेल, डूचं डुईंग करेल आणि माझे साधे वाक्य तयार. मला जे 3 शब्द 4 शब्द 5 शब्द घेऊन मला जे वाक्य तयार करायचे ते मी यांच्या मदतीने वर्तमान काळाचे तयार करेल. आय एम टेकिंग अ न्यू पेन फ्रॉम नांदेड, शब्द वाढत चालले. आर्यन टेकिंग हिज बायसिकल फ्रॉम पुणे, आर्यनने त्याची सायकल पुण्याहून खरेदी केली घेतली. आय गिव्ह माय पेन टू रोहिणी, मी माझी पेन रोहिणीला किंवा गिव्हिंग, आर्यन इज गिव्हिंग हिज पेन टू महेश, आर्यन त्याची पेन महेशला देत देत आहे. बाय रीडिंग, कन्वेन इज रीडिंग अ स्टोरी बुक ऑन सॅटरडे. पुढे 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 एक एक शब्द एक एक शब्द एक एक शब्द वाढत 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 वाक्य रचना वाढते आणि आपण थोडं 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 बोलायला शिकू शकतो. फार तितकं अवघड नाही, पण इतकं हे की आपण थोडं का होईना बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते कोणतीही भाषा असल्या ते सगळ्यांचं लिहिणं झालं असेल असं प्रयत्न करून मी हे बंद करतोय. आणि आता आपल्या भाषेकडे येताना आता मला अभ्यास तुमच्याकडून पाहिजे. आता तुम्हीच मला सांगणार आहात, एकीकडे मी प्रश्न लिहिले तर तुमचाच प्रश्न तुमचंच उत्तर, फक्त एकच, एक आणि एक एक सांगायचं. एकदा एक सांगितलं की लागलीच आपण दुसरं सांगायचं नाही, लागली दुसऱ्याला संधी मिळते. आणि फार तुमच्या आवडीचं आहे बरं, कालच्या चाचणीमध्ये तोच होता भेट. ज्याचं नाव होत पिल्लू दर्शक शब्द, तुमचंच उदाहरण
तुमचं उत्तर. चल पहिली संधी आर्यनला. यस आर्यन, आता मागे बघू नका, पुस्तकात बघू नका, आपल्या सरावातलं काढा, मागचं काढा, कुठलीतलं काढा, किंवा काल त्यांनी चाचण्या सोडवलं ते सहजच काढते. चल अभिनव. गाय. हा. वासरू. यस. म्हैस. नाही एकच सांगायचं फक्त, एकाने एक सांगायचं. आता संधी दुसऱ्याला. रोहिणी. रोहिणी कोणी सांगत आहे पटापट? सर मी. हा सांग. एकाने एक सांगायचं. घोडा. घोडी आणि शिंगरू. एक मिनिट, कुणीतरी घोडा म्हणत होत. शिंगरू बरोबर आहे का? सर मी घोडी म्हणलं, घोडा नाही. हा घोडीन म्हणलो मी, घोडा नाही, चिंगरू. काय सर कशी हात. चला पुढे. महेश. सर महेश. महेश. बर चल महेश. अरे यार रोहिणी माईक बंद ठेव. आता महेश तू सांग. श्रेया लवकर लवकर जे आहे ते माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे, तुम्ही स्वतः बोलायचं. मी सांगू का? कोणी सांगायचं तुमच्यापैकी सांगायचं ना. कोण सांगते ते सांगा. शेळी. करडू. शेळीच करडू. पिल्लू. मला वाटलं पिल्लूच आहे म्हणून पिल्लू लिहू लागलो. तू बघा म्हटलं असत सर. सर श्रेया महेश आणि आर्यन क्लास मध्ये नाहीत सर, आता आज लवकर ट्युशन भरली गेलेत सर. चालते चालते काय हरकत नाही. काय श्रेयाचा आवाज काहीच नाही गड्या म्हटलं मी. कोंबडी पिल्लू. वाघ बछडा. कोंबडी पिल्लू. वाघ बछडा. शाबास. कोंबडी पिल्लू. कोंबडी पिल्लू. शाबास. बाकीचे नुसतं बाकीचे लिहून घ्या. मांजर पिल्लू. कोंबडीच्याला पिल्लू, मांजराच्याला पिल्लू. बर आणखी. शंभर पिल्लू. पिल्लू. सांगू. माणसाचं लेकरू. माणूस. लेकरू. लेकरू किंवा बाळ. बाळ कृषक म्हणून नव्हे, तिथं माणूस. माणूस म्हणलं की सगळे चालले त्या ठिकाणी, जसे मुलं. मुलं शाळेत आले. पुन्हा एक दुसरं. घाडवाचे शिंगरू. गाढवाचे ना. घाडवाचे. घाडवाचे नाही गाढव. तो शब्द थोडस मला वेगळा वाटला म्हणून मेहंदीचे कुकरू. कुत्र्याचे पिल्लू. तुम्ही या शब्दांपासून तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न. पारस. येस व्हेरी गुड. हरीन आई आपल्या लेकरांना पाडस म्हणते. माणसाचे बाळ. लिहिले लेकरू किंवा बाळ दोन्ही चालेल. ओके चला आणखी दोन सांगा. एक तक्ता पूर्ण होईल. चिमणीचे पिल्लू. चिमणीचे पिल्लू. फक्त पिल्लू म्हणून आता
त्याला आहे त्याच्यापेक्षा वेगळं सांगत असतील तर आपण घेऊयात. चिमणीच्याला पिल्लू म्हणतात. ओके ठीक आहे. आणखी दुसरं काय राहिलं बरं? चिमणीच्याला पिल्लू म्हणतो. हा दोन सांगायचे आपल्याला. आणखी एक आपण आता पूर्ण होईल. आणि जे आता लिहून घेत आहे त्यांनी प्रश्न कसे तयार करायचे, का देतोय हे तुम्ही स्वतःच्या प्रश्न याच्यावर तयार करायचे. तेही कोणते सांगतो मी तुम्हाला. पहा प्रश्न कसे तुम्ही कसे प्रश्न तयार करणार आहात. चला अगोदर दोन होऊ द्या. दोन सांगा. मेंढीचं पकडू झालं, हरिण झालं, गाढव झालं. चला एक चिमणी म्हणतो चला ठीक आहे. चिमणी पण लिहूया. पक्ष्याचे पिल्लू. चिमणी पक्ष्याचे पिल्लू. चिमणी एक पक्षी लिहिलेला आहे. आणखी एखादं सांगा वेगळं. सापाचे पिल्लू. सापाचे पिल्लू. पण आता ते पिल्लू सगळ्यांचे झाले आता त्या ठिकाणी. पिल्लू हे शब्द सोडून आणखी एखादा शब्द बघा सापडतो का? आठवा कालच्या प्रश्नपत्रिकेत काय होतं का? ज्यांनी सोडवलं त्यांनी समर्थ रोहिणी हो वाणिज्य पिल्लूच म्हणतो आपण. आणखी आता काम काय करायचंय लक्षात घ्या. यादी मी तुमच्याकडे दोन टप्प्यात काय दिली. मला कोणत्या घटकाकडे जायचे आणि काय करायचे तुमच्या आपण लक्षात येईल. तुमच्याकडे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणखी तुमच्याकडे जे सापडल्या तर तुम्हाला 14-15 जोड्या तयार होतील. आता या जोडीचा वापर तुम्ही कोणत्या धड्यात करायचं हे झालं पिल्लू दर्शक शब्द मराठीमध्ये. आता हा धडा तुम्ही घेऊन जायचे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आणि प्रश्नपत्रिका बनवाय. ज्यांना ऑनलाईन टेस्ट बनवता येते त्यांनी ऑनलाईन बनवा. ज्यांना ऑनलाईन बनत जमत नाही त्यांनी वहीवर आपल्या बनवा. प्रश्न कसे काढायचे ते सांगतो. मी प्रश्न काढून पाठवतो. सर शेवटचं एक राहिले ते मी सांगू का? सांग ना. सांग. हरणाचे पाडस घेतलं ना मॅडम. हे बघ आणखी आठवतो सांगा. तुम्हाला पुन्हा वाटतो त्याच्यापुढे तुम्ही कंटिन्यू करा. कारण मी सांगितलं हा प्रश्न मी कम्प्लिटली तुमच्या सोबत घेतोय पण मला याच्यातून काय वेगळं घ्यायचंय की तुम्हाला वेगळी ऍक्टिव्हिटी काय द्यायची हे मला सांगायचं. आता नुसतंच वहीवर करावं असं नाही. एक हा भाषिक खेळ कारण आता मराठी असल्यामुळे सध्याला हा सप्ताह जो आहे तो भाषिक खेळ म्हणून मला तुमच्याकडून करून घ्यायचा आहे तर तुम्ही तो करावा असं माझी एक इच्छा आहे. काय करायचं अगोदर मूळ काम काय करायचं प्रश्नपत्रिका ते सांग. या धड्याला या घटकाला तुम्ही घेऊन जायचंय बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. तुम्ही म्हणजे सर बुद्धिमत्ता चाचणी कसं लिहिणार? आता तुमचा एक शब्द लिहिल्याबरोबर लक्षात येईल बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हा धडा तुम्हाला घेऊन जायचा सहसंबंध किंवा समसंबंध काय होईल. गाय जसे वासरू तर मांजर जसे काय किंवा घोडी जसे माहित नाही माणूस जसे लेकरू. कुठेही रिकामी जागा एक देऊ शकता असं बंधन नाही ना तुम्हाला की इथं द्याव इथं द्याव इथं द्याव इथं. कोणत्याही तीनचा संबंध एकाशी लावायचा. बिलकुल बंधन नाही तुम्हाला की घोडी शिंगूर माणूस अगोदर आलं पाहिजे आणि लेकरू शेवटी गेलं पाहिजे. नाही ती रिकामी जागा देऊ शकता. टिंब टिंब शिंगरू माणूस लेकरू. मग इथं शिंगूर कुणा कुणासाठी आहे? एक तर गाढवासाठी आहे घोडीसाठी आहे. पर्यायामध्ये मग तुम्हाला गाढव देता येईल घोडी देता येईल पण चौथा पर्याय तुमचा राहील पहिलं व दुसरं बरोबर. एक व दोन बरोबर पर्याय तुम्हाला तयार करायचे. उत्तर नकोय. मी जेव्हा आता प्रश्न तयार करतोय तेव्हा मला तीन चुकीचे पर्याय मला शोधायचे तेव्हा तुमचा अभ्यास खऱ्या अर्थाने बरोबर. तुमचं मला पाहिजे म्हशीचं रेडकू गाढवाचं काय हे सरळ सरळ झालं अतिशय सरळ झालं. पण असे तुम्ही देऊ शकता का? पिल्लू दर्शकच का त्याचे मायबाप दर्शक नको. रेडकू जसे म्हैस शिंगरू जसे काय
बदला प्रश्न आपण सामाजिक सहसंबंध मध्ये आता पिल्लू दर्शक तो राहिले बरोबर असं पण लिहू शकता का त्या चाचणीमध्ये शिंगरू तसे गाडो घोडीला पण शिंगरू आहे आणि गाढवला पण शिंगरू आहे तर मग शिंगरू आणि त्या घोडीला पण शिंगरू आहे म्हणून आपण एक व दोन एक व तीन असं पर्याय बरोबर असं करू शकता करू शकता कारण पिल्लू हा शब्द खूप जणांसोबत आहे चिमणीचं पिल्लू आहे मांजराचं पिल्लू आहे कुत्र्याचं पिल्लूच आहे करू शकता याचा संबंध याच्याशीच गरज नाही आता एक तुम्हाला तक्ता दाखवणार मी इंग्रजीचा तो तक्ता तुम्ही प्रत्येकाने केलेला आहे प्रत्येक शिक्षकाने तुमच्यासोबत तुमच्याकडून तो करून घेतलेला आहे आणि थोडस पार्टिसिपंट मध्ये लक्ष द्या मॅडम आला असता थोडस मला सांगाल त्याने कॉल केला नाही कॉल केला असता ते लागले असते जोरदार झाले असते आणि बोलले असते परंतु ते कॉल न केल्यामुळे कदाचित फक्त येऊन शांतपणे ग्रुप मध्ये असू शकते तर थोडस ते लक्षात ठेवा एकदम रेश्मा शेख नावाने किंवा दिशा दर्शक या नावाने ते जॉईन होऊ शकते आले तर मला फक्त थोडीशी कल्पना तर इथं गाय जसे वासरू याचे प्रश्न तुम्ही किती काय तयार करू शकता पहा मी दिले एवढे ना समजा एक दोन तीन चार पाच सहा इकडे ग्रे झाले की सहा दिले सात आहेत व सहा दिलेत आणि इकडे सहा आहे तर इकडे सात आहे इकडे सहा आहे तुमच्या माहितीनुसार तुम्ही प्रश्न कमीत कमी प्रश्न किती तयार करू शकता एवढ्या तक्त्यावर मिनिमम म्हणतोय मॅक्झिमम नाही मॅक्झिमम आणखी आहे कमीत कमी तुम्ही प्रश्न किती करू शकता सर 15 बर आणखी कुणाला आर्यन आपला आर्यन तर नाही आता अभिनव तन्मय तन्वी तुम्हाला काय वाटतं किती प्रश्न तयार करू शकाल तुम्ही सर 15 20 30 थोडं थांब आता दुसऱ्याला बोलायची संधी दे सर 30 प्रश्न होऊ शकतात बर तन्वी तुला काय वाटतं तन्मय मी मिनिमम म्हणले बा कमीत कमी किती तयार होते आणि जास्तीत जास्त किती तयार होते कमीत कमी म्हणलं ना तर मग 13 नाहीतर 16 तरी होतील बर कमीत कमी म्हणजे जेवढे आहेत तेवढे होतीलच किंवा समजा इकडे 6 आहे तर 6 प्रश्न कमीत कमी होतील किंवा 7 आहे तुम्ही एखादा इकडे लिहिलं तर कमीत कमी 7 होतील पण आता असं काही करा की इकडचे 7 आहे इकडचे 6 आहे तर तुम्ही प्रश्न किती तयार करू शकता तुम्ही म्हणता सर एवढे हाऊ इट्स पॉसिबल इकडे 7 आहे इकडे थोडे 6 आहे तर तुम्ही 84 प्रश्न तयार करू शकता हो सर आता हे मी का म्हणत असेल काय अंदाज तुम्हाला सर मी सांगू सर गाय जसे वासरू तर मग शेळी काय अस आणि शेळी जसे करडू आणि नंतर मग गाय जसे काय असं बरोबर आहे सगळ्यात साधं सोपं सूत्र सांगतो मी तुम्हाला इकडे माझ्याकडे शब्द किती आहेत 7 इकडे शब्द किती आहेत 6 म्हणजे मी सरळ सरळ एका शब्दासोबत इकडचे 6 घेऊ शकतो म्हणजे मी गायचे 6 वाक्य तयार करतोय घोडीचे 6 करतोय म्हणजे 7 × 6 = 42 उलट करतोय मी 6 × 7 = 42 42 + 42 = 84 दिसायला तक्ता फार छोटासा 5-6 ओळीमध्ये तयार केले पण मी एवढ्यावरून 84 प्रश्न तयार करू शकतो अशा पद्धतीने आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते की एवढंच का दिले पुस्तकात एका पानाचे धडे आहेत काही काही धडे कसे आहेत फक्त एका पानाचे एका पानावर तो धडा संपलेला आहे एका पेजवर बसलेला आहे काय धडा लई छोटा आहे काही त्याच्यामध्ये एकूण असं एकूण असं हो त्यांनी तुम्हाला एकाच पानाची माहिती दिली
एका पानात काही प्रश्न दिले, आता तुम्ही काय करू शकता? त्यांनी समानार्थी एक भाग दिला, विरुद्धार्थी दुसरा भाग दिला. दिलेल्या शब्दाचा समानार्थ विचारलाय, तुम्ही विचारले मग तिथं उत्तर ज्याचं आहे त्याच्यानुसार त्याचा समानार्थी शब्द शोधा. आपोआप दुप्पट झाले. एकाचा संबंध दुसऱ्याशी लावून विरुद्धार्थी असतील तो तुम्हाला शोधता येईल. कुठलाही घटक असेल आणि एक तुम्हाला मी एक तक्ता जो दाखवणार आहे त्या तक्त्यामध्ये तो तक्ता प्रत्येकाने केलेला आहे. दिसायला फक्त पाच ओळीचा तक्ता दिसतो पण वाक्य जेव्हा करतो आणि ती पद्धत जेव्हा आम्ही सुरुवातीला आम्हाला पाचवीला इंग्रजी होती एबीसीडी तेव्हा पाचवी सहावीला आमच्या सरांनी आम्हाला शिकवली होती, तुमच्या आई बाबांना शिकवलेली आहे, तुम्हाला सुद्धा ती तुम्ही करता 100% तुम्ही सुद्धा ती कृती इंग्रजीची करता. आणि ती कृती जेव्हा आपण करतो दिसायला तो छोटासा एक तक्ता असतो परंतु जेव्हा त्याचं लिखाण करतो तेव्हा हा संबंध काय आहे तुमच्या लक्षात येईल. हे सगळ्या लिहून घेतला असेल तर इथं गाय जसे वाचू तर मांजर जसे काय. 84 नाही आणखी त्याच्यामध्ये बदल करू शकता तसं तर आणखी 84 होऊ शकतात. तर मी आता जागा बदलू बदलू विचारणार एकाचे अनेक होणार आहे परत नका करतो. पण एकदा का आपण उलट सुलट सुलट उलट पाहिलं तो धडाच बरा पाहायची गरज असते. यस मी असे एकासोबत सहा सात जणांचा संबंध लावलेला आहे. गाय वाचलो माणूस काय, गाय वाचलो गांडूळ काय, गाय वाचलो मेंढी काय, गाय वाचलो हरिण काय, गाय वाचलो चिमणी काय, पुन्हा घोडी शिंगरू मांजर काय, घोडी शिंगरू माणूस काय, पुन्हा म्हैस डेडकू शिंगरू काय, शेळी करडू कोकरू काय, सिंह छावा पाळस काय, कोणताही इकडचा तिकडचा उलट सुलट संबंध लावा आणि मग बघा तुम्हाला हा घटक उपघटक पुन्हा पाहायचं काम पडेल. कारण बाहेर त्याच्यामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त 15 ते 20 प्राण्यांची यादी तुमच्या पुस्तकामध्ये सापडते. त्याच्या बाहेरच तर काय विचारत आहे. आता जो तक्ता आहे तो तक्ता तुम्हाला बोलणं शिकवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आता लिहू नका वेळ देतो मी तुम्हाला. माईक जास्त चालू आहे. रोहित कुणास आहे व्यंकटेश आपकेचा हाय सर बंद ठेवा. लिहून घ्या सर एक मिनिट फक्त नुसतं अगोदर पहा मी काय करतोय ते तुम्हाला लिहिण्यासाठी मी देणारच आहे कारण अगोदर आपण समजून घेऊ मी तुम्हाला संधी देणार. आता मी इथं काही पहा फक्त इकडे आहे थोडे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 इथं काही इकडे काही शब्द आणि इकडे हे तक्ते सोडवले नाही असे विद्यार्थीही नाहीत आणि हा तक्ता वापर केला नाही असे तुमचे पालकही नाहीत. सर मी सांगू कसं करावं लागतो याचा वापर. यस 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 आय नंतर नाही एम
नंतर न ईटिंग मैंगो आय एम ईटिंग राइस आय एम ईटिंग बनाना आय एम ईटिंग चपाती आय एम ईटिंग गुआ जर आपल्याला वाचन खरे आपण तुम्हाला वाटलं की यस मला आय एन डी च्या प्रत्ययाचे वाक्य शिकायचे एक क्रियापद घ्या आय एन डी लावा हा यस तुमच्याकडे असे तक्ते आहेत गरज नाही तुम्ही तयार करणार आहात मी तुम्हाला क्रिएटिव्हिटीला चान्स देतोय माझ्याकडे तक्त्याची गरज नाही तुम्ही स्वतः इथं समजा घेतलं पण आता तुम्ही काय काय करू शकता मी सांगतो अगोदर लक्षात घ्या की आहेत सब्जेक्ट आपले सर्वनाम किंवा करता आपण याला करता म्हणतो की जो कोणीतरी एक कृती करतोय कोण करतोय इथं आय मी कृती करतो यू तू कृती करतो ही तो कृती करतो शी ती कृती करतोय दे ते कृती करतात इथं एक वचने असू शकतात अनेक वचने असू शकतात राणी एक मुलगी इथं राणीच नाही कोणते नाव घ्या विजय एका मुलाचं एका मुलीचं हे तीनच का घेतले कारण मला माहित आहे मला जे शिकायचंय ते मला वर्तमान काळात शिकायचंय म्हणून वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद तीन रोहित तुझा माईक बंद राहतोय मी फक्त आता रिमूव्ह करेल मी आता एकाला केलेला आहे रिमूव्ह सांगतो मी थोडस समजून घ्या आय यू ही सी दे हे त्याच्यानंतर आपल्याला कुणाची तरी दोन नावं घ्यायची एक मुलगा एक मुलगी कारण आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे की एखाद्याचं प्रत्यक्ष नाव घेताना आपल्याला काय करायचं एम एस आर हे दोन तत्ते आश्चर्य तिसऱ्या तथ्यात आता साबित म्हणून तुमच्याकडे तथ्य आहेत आता माझा प्रश्न माझ्याकडे तथ्य असण्याऐवजी आय एन डी चे शब्द तुझ्याकडे आहेत का अभिनव मीटिंग सारखे का सर हा गोइंग हा ड्रिंकिंग रीडिंग रनिंग ओके म्हणजे येस 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 आता आता आलं लक्षात तुम्हाला आता मी काय करतोय त्याच्यामध्ये अगोदर साधं सोपं घेऊ नंतर तुम्हाला फसवायचं येतो तोही एक प्रकार सांगतो ईटिंग एक घेतलं आता मला जे इकडे उत्तर लिहायचे ते सगळे जर मी एकच घेतला असेल ईटिंगच्या संदर्भातले सगळे घ्यायचे इटिंग काय काय खाऊ शकतो मॅंगो खाऊ शकतो राईस खाऊ शकतो बनाना खाऊ शकतो चपाती खाऊ शकतो ग्वा खाऊ शकतो अन्य एखादा पदार्थ खायचा खाऊ शकतो पण जर मी इथे जर लिहिलं समजा नांदेड तर मी नांदेड खाऊ शकल काय नाही सर नाही खाऊ शकत म्हणून मला एक सहसंबंध एक लक्षात येईल हे दोन तर सोपे आहे हे फायनली ऍज इट इज राहणार पण मला सहसंबंध आता कुठला लावायचा आहे पहा आपण आपला विषय आहे इंग्रजी शिकतोय आपण बुद्धिमत्ता इटिंग मग मला इटिंग या शब्दाचा सहसंबंध लावायचा इटिंग इटिंगशी काय काय रिलेटेड वर्ड्स आहेत तेच मला इकडे लिहायचं म्हणून तू आता जे मला प्रश्न विचारला साहेब तुमच्याकडे तथ्य आहेत का माझ्याकडे तथ्य नको तुम्ही तथ्य द्या मला इटिंग घ्यायचंय तर इटिंग काय काय असेल विच थिंग्स रिलेटेड विथ इटिंग यू कॅन राईट इटिंग सोबत मॅंगो आहे गोवा आहे मोसंबी संत्री त्याला जे आपण ऑरेंज वगैरे जे म्हणतो ते सगळे तुम्ही इथं घ्या जे पाहिजे ते मिनिमम 4 ते 5 घ्या फार जण जास्त घ्यायला म्हणतात 4 ते 5 घ्या आणि लास्ट लाईन जागा पुस्तक दिला आता तुमचे वाक्य किती होतील तन्मय तन्मय रोहिणी थांब मी तन्मयला विचारलंय आपले वाक्य इथं किती होते
कारण आम्ही ते शब्द राहणार नाही आपल्याकडे अचुकीचा घेतला. सर विजय इज नाही मी सांगतोय प्रश्न आहे माझा. आपण हा एवढं तत्व जर एका वहीवरच्या वहीच्या आपल्या किती 1, 2, 3, 5 पुढे लागल्या त्याच्यात लिहिला तर हाऊ मेनी सेंटेन्सेस वी कॅन मेक इट किती शब्द आपण तयार अनलिमिटेड किती म्हणजे भरपूर लिमिट आहे कुठं लिमिट आहे सगळ्या अनलिमिटेड नॉट अशी अंदाजे 50-60 तरी काय करायचं पा जास्तीत जास्त कमीत कमी 50-60 आणि जास्तीत जास्त म्हणली तर 1000. गणितामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अनुपम सॉरी काय त्याचं नाव ते परेश रावलचा चित्रपट पहा मला वाटतं मी नाव विसरलो ते चित्रपट प्रश्नाचे त्यांना फिरकी प्रश्न विचारले यस एनी काहीतरी उत्तर दिलं होतं आता काहीतरी 16 क्वेश्चन्स सर ओके तर एक लक्षात घ्या तर तो काय करतो फक्त समोरच्याला प्रश्न विचारतो आणि समोरचा उत्तर देता देता लांबच पडतो त्याच्यामध्ये ते जॉनी लिव्हरचे ते शब्द आहेत मला चित्रपटाचं नाव माहित नाही आबा डबा जबा त्या चित्रपटामध्ये तो सर मी सांगू पुढच्याचं नाव जुदाई जुदाई मला नेमकं माहित नाही बरं असेल ते असेल तर तो जो त्याचा सीन आहे तो अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा आपण कॉमेडी सीन पाहतो त्यावेळेस मला ते काही कॉमेडी सीन फार आवडतो कारण त्या कॉमेडी सीन मध्ये फक्त हसवणं नाही तर शिकवणं जास्त. त्याने काय म्हणतो तिथं समजा त्याला विचारलं हा किती आर्मी ते 3-4 म्हणजे पक्क उत्तर आहे 3 की 4 मग 3च होते तर 4 का नव्हते चार होते असे वेगवेगळे प्रश्नाला प्रश्न प्रश्नाला प्रश्न त्याच्या उत्तराला प्रश्न तयार करून तो उपप्रश्न तयार करतो आणि समोरचा उत्तर देता देता घायाळ होतो. तस इथं आपल्या प्रश्नाला लिमिट आहे आता अनलिमिट म्हटले होते अनलिमिटेड नाही. सोपी पद्धत आपण एका विषयाचा संबंध कधीच एकत्र घेत नाही. इथं सुरुवातीला सांगितलं इंग्रजीचं वाचन नंतर सांगितलं सहसंबंध बुद्धिमत्तेचा आणि आता घुसतोय गणितामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात कर्ते आहे 1, 2, 3, 4, 5 पाच क्रियापद आहेत सॉरी पाच ऑब्जेक्ट आहेत 7 × 5 = 35 वाक्य तुमचे तयार होणार आहे. इथं का 35च इथं एकच क्रियापद वापरायचंय म्हणून 7 × 5 = 35 वाक्य तुमचे तयार होणार आहे. पण इथं जर आणखी दुसरं एखादं असतं जे याच्याशी रिलेटेड क्रियापद आहे समजा इथं वॉच किंवा ब्रॉड किंवा समजा परचेसिंग खरेदी करतोय इथं इटिंग होतं इथं खरेदी करतोय असं असतं तर 35 × 2 = 70 वाक्य तुमचे तयार म्हणजे जर क्रियापद वाढवलं एक क्रियापद तुम्ही वाढवला पण याच क्रियापदाचा सर्व संबंध याच्याशी दुसरं क्रियापद घेतलंय त्याचाही संबंध याच्याशीच असेल तर वाक्याची रचना दुप्पट होते. गणिताचा नियम इकडं करते जेवढे आहे करता गुणिले ऑब्जेक्ट गुणिले वर्क इज इक्वल टू सेंटेन्स मीन्स सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट सॉरी प्लस नॉट सब्जेक्ट इंटू ऑब्जेक्ट into word is equal to sentences. Not unlimited. Here is a limit. 100% limit. So 7 × 5 × 1 इथं 2 असतील तर 2. आता तुम्हाला कळेल की वाक्य किती बनवता येतील. म्हणजेच काय होतं मी फक्त एकट्या आयचा वापर करता आणि आता तुमच्या वाचनाची गती वाढेल. वाचन गती वाढवण्यासाठी मराठीचा तुम्ही असं करू शकता हिंदीचा असं करू शकता इंग्रजीचा आहे
आता तुम्ही स्वतः तयार करायचे. मला कोणत्या क्रियापदाबद्दल तिथं तुम्ही दोन काम करा. क्रियापद क्रियापदाशी संबंधित शब्द. इथं समजा तुम्ही गोईंग घेतो जाणे. आता जाणे बनवण्याशी काही संबंधित येणार नाही. जाणे मॅंगोशी संबंधित येणार नाही. जाणे हा शब्द तुमचा एखाद्या गावाशी एखाद्या ठिकाणाशी शाळेशी संबंध येईल. म्हणून तुम्ही काय लिहिला आय मी तर गोईंग टू. टू चा एकत्र तयार करावा लागेल कारण गोईंग म्हणलं की तू येणारच. गोईंग टू नांदेड पुणे सोलापूर वाई सातारा स्कूल टेम्पल फील्ड फार्म एनिथिंग एनिथिंग सो मेनी प्लेसेस. किती वाक्य होतील पहा. म्हणजे मी फक्त इटिंग ऐवजी गोईंग वापरलं तर माझे वाक्य इकडच्या अनुसार बदलले. मग आय एम गोईंग आपोआप कशी वाचन गती वाढते. आय एम गोईंग टू आय एम गोईंग टू यू आपल्याला यूचा संबंध माहितच पाहिजे. यूचा संबंध आर शेर असं नाही की अँडच्या नंतर इज घेतलाय म्हणजे यूचा संबंध इज शेर याचा गुणाकार होत नाही. आयचा संबंध अँडशी यूचा संबंध आरशी म्हणजे हा साप्ताहिक पाठच पाहिजे तुम्हाला. आय एम नसेल तर आता पुन्हा एकदा लिहून घ्या की यस आय वॉन्ट टू रीड. यू आर ही आणि सी या दोघांसोबत इज आणि दे सोबत आर आणि कोणी मुलाचं मुलीचं आईचं बाबाचं कोणाचंही नाव येऊ द्या. इथं एक वचने समजा फक्त आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला इज वापरायचं. अशा पद्धतीने तुम्ही तयार करा. किती किती शब्द तुम्हाला वाचता येतील आणि एक दोन दिवसामध्ये तुमच्या इंग्रजी वाचनाची गती किती वाढेल ते तुम्हीच तपासा. आज पहिल्यांदा तुम्ही स्वतः बाकी दुसरे बोलून पहा तयार करून पहा आणि एक दोन तक्ते एक तर मी दिलाय हा तुम्ही स्वतःचे. आता ज्यांची आहे गती त्यांना तेवढी आवश्यकता नाही कदाचित पण तुम्ही प्रश्न निर्मिती करू शकता. आता काय काय होतो आता तक्ता तयार केलेला आहे पण मला करायचंय काय. काही जण प्रश्न बोलत नेमकं करायचंय काय सर म्हणाल्या तेवढे वाक्य होतात तेवढे वाक्य होतात कसे. आता तक्ताच्या रेषा मारायच्या नाही. नम्र देऊ नका. मला फक्त आयचं वाक्य तयार करायचं. तर माझं दिसते ना सगळ्यांना आय एम इटिंग पहिल्या तक्त्याचं एकही तक्ता सोडायचा नाही. यातलं घेतलं एक दोन तीन चार पाच प्रत्येक वाक्य तुमचं पाच शब्दांचं असलं पाहिजे. पाच पॉईंट जे आहेत ते आले पाहिजे. आय लागले दुसरा डबा असंही नाही आय इटिंग नाही सर म्हणले बा पाच घ्या मग काय. यू इटिंग बनाना अँड इज आर शी लागली वाट प्लस टू प्लस थ्री देन सिक्स फोर देन फिफ्थ. सो आय एम इटिंग मॅंगो. आता तुम्हाला फक्त मॅंगो बद्दलच बोलत बसायचं असेल तुम्ही यू बद्दल म्हणा. यू आर इटिंग मॅंगो. ही इज इटिंग मॅंगो. ही इज इटिंग मॅंगो. दे आर इटिंग मॅंगो. हे सगळे शब्द एकदाच घेऊ शकतात किंवा एक त्या आयचे सगळे शब्द इकडे घेऊ शकतात. म्हणजे मी फक्त आयच वापरणार. आय एम इटिंग मॅंगो. आय एम इटिंग राईस. आय एम इटिंग बनाना. आय एम इटिंग चपाती. आय एम इटिंग वा असंही करू शकतात. एक त्या आयचे वाक्य तयार करू शकतात. नंतर यूचे तेवढेच करू शकतात. नंतर हीचे तेवढेच करू शकतात. सीचे तेवढेच करू शकता. नंतर ते नंतर गाडी नंतर विजय ऍज यू विश. इटिंग ऐवजी दुसरं क्रियापद घ्यायचंय तर इटिंग ऐवजी दुसरं क्रियापद घ्या. गोईंग घ्या. गोईंग घेतलं की एक लक्षात ठेवा एक तक्ता वाढवा. गोईंग टू किंवा इथंच गोईंग टू करा. इथंच तुम्ही गोईंग टू केलं तरी चालेल. आणि इकडं ठिकाणांची नावं नुसत्याच गावाची नावं घेऊ नका. नाही तर आपला या गावाला त्या गावात त्या गावाला या नका. गोईंग टू मार्केट आपल्या जवळची ठिकाणे घ्या. त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो. दुकानला जायचंय गोईंग टू शॉप. बाजारला जायचंय गोईंग टू मार्केट. मंदिरात जायचंय गोईंग टू टेम्पल. एखाद्या टेकडीवर जायचंय गोईंग टू हिल. असे
वी विल शेताला जायचंय गोइंग टू फील्ड या गोइंग टू फार्म किंवा आपल्याला शाळेत जायचंय गोइंग टू स्कूल असे वेगवेगळे शब्द वेगवेगळे ठिकाण तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले घ्या मग बघा कसं बोलता येत नाही येतं म्हणून तर मी म्हणतो मला थोडस इंकिंग करूया एकदा हे इंकिंग चे लक्षात आले बाकी काय तुम्हाला जमते बाकीच्या काळात तुम्हाला असा क्रम असतोय हे माहित झालं मग जमत भातात वरण टाकायचं की वरणात भात टाकायचं हे जर एकदा माहित झालं की आपण भात वरण व्यवस्थित खाऊ शकतो आपल्याला माहित आहे भातात आपण वरण टाकून वरणात कधी भात टाकतात पण म्हणताना मात्र अगोदर वरण भात खालो भात वरण खाल्लं म्हणत नाही चला वरण भात खाऊ साखर भात खाऊ साखर भात टाकत नाही आपण भातात साखर टाक ते पक्क एकदा माहित झालं नाही झालं की बाकी सहज तुम्ही करू शकता इफ देर इज अ डिफिकल्टी यू कॅन आस्क मी तुम्हाला काही कठीण वाटत असेल काही वाटत असेल याच्यामध्ये मला काही करता येईल का किंवा माझं काही आणखी काही बदल हवा विचारू शकता आपण थांबूया तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये मला काहीतरी विचारायचंय तर सर हा तुम्ही रात्री तासिका ठेवणार आहेत का हो कशाची ते असेल ऑन द स्पॉट असेल शक्यतो संध्याकाळी 8 वाजता 7 नंतर कारण 7:30 पर्यंत सगळ्यांचे जेवण होतात तुमचे सुद्धा जेवण होतात तुम्हाला पण अडचण येत नाही आणि 8 वाजता तुम्हाला त्रास होत नाही त्यावेळेस कोणाचे क्लास वगैरे नसतात कोणाचे काही नसतात कोणी बाहेर गेले तरी घरी आलेले असतात त्यामुळं 8 ते 9 कारण आणि ते इंटरनेटच्या इश्यूवर तसं तर माझ्याकडे इंटरनेट आहे परंतु इंटरनेट किती साथ देतं त्याच्यावर कारण आज आपल्याला दुपारची शाळा आहे मनसुखीची शाळा आहे आणि त्याच्यामध्ये एक विषय आणखी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला गोष्टींचा शनिवार म्हणून तुमच्याकडून सुद्धा तुम्हाला काही गोष्ट सांगायची असेल कोणाला गीत म्हणायचं असेल तर आपण सुरुवातीचा काही अर्धा तास आपण त्या सुद्धा गोष्टीला देणार आहोत एक 2-2 मिनिटाची गोष्ट एक किमान 5 जणांची ज्यांना गोष्ट सांगायची आहे ज्यांची गोष्टीची तयारी आहे त्यांनी मला अगोदर सांगायची सर आम्हाला घ्यायचं म्हणजे मला त्याच्यानुसार कार्यक्रमाचं वेळापत्रक तयार करते म्हणजे किती वाजता घ्यावं आणि किती जण तयार आहे हे मला पण कळेल त्याच्यावर तुमचं आयोजन तर फक्त असं तक्का तयार करण्याचा प्रयत्न करा सर रात्री 8 ते 9 8 वाजता सुरू होईल अर्धा तास चालेल एक तास चालेल परत विषय आम्हाला फक्त 15 मिनिटं बोलायचं होतं तर 9:30 वाजले गुगल फॉर्म ईमेल त्याच्यावर बोलत बोलत 9:30 केव्हा वाजले पतच आम्हाला जॉईन होता आलं नाही का बर काय अडचण होते समजलंच नाही सर गुगल मीट ऍप नाही गुगल मीट कारण आपण काय करतो अजून मधून झूम कधी गुगल मीट दोन्ही वापरतो आणि आपल्याला तुम्हाला दोन्ही जमतात म्हणून आपण जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये आपण फिरलो म्हणजे आपल्या डायरेक्ट नांदेड जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था यांनी जे 16 तालुक्यामध्ये जे कार्यशाळा घेतल्या त्या 16 तालुक्यांच्या कार्यशाळेमध्ये आपल्या मुलांशी गप्पातले विद्यार्थी आहेत का तुम्हाला तुम्हाला गुगल मीट म्हणून भर 16 व्हिडिओमध्ये तुम्ही मुलांशी गप्पातले विद्यार्थी आहात तोपर्यंत धाडून काढा मी फडा मंदिरातला फटा घेऊन नुसते ठीक आहे झाडून वगैरे काढा ठीक आहे बहुतेक रोहिणी आहे तयारी चालली सर ते जनगण ठीक आहे बेटा ओके तयारी करा लिंक तुम्हाला नंतर मिळेल ओके बेस्ट ऑफ लक अँड हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.